शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र थेट आता उदयनराजे भोसले यांना वंशज असल्याचे पुरावे आणावेत असं थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे यांना दिले आहे. पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये ते सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. खासदार संजय राऊत बोलत असताना यावेळी राऊत यांनी आपला पत्रकारिता आणि राजकारणाबाबत आतापर्यंत समोर न आलेले अडवणे उघड केले आहेत. यावेळी विजय दर्डा व्यासपीठावर देखील उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केल्यानंतर वाद पेटला होता. भाजपने केलेल्या या प्रकारावर आता छत्रपतींच्या वंशजांनी भूमिका मांडावी आणि भाजपातली पदे सोडावीत अशी टीका देखील केली होती. त्याचं प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी पवारांच्या दारातील कुत्रा हा शब्दात राऊतांचे नाव न घेता टीका केली होती. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासाठी छत्रपतीच्या वंशाची परवानगी घेतली होती का असा सवालही उदयनराजे यांनी विचारला होता. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राऊत यांचे तोंड आवरायला सांगा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियामधून केली जात होती. यावर बोलताना उदयनराजे यांनी छत्रपतीचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असं थेट आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. यामध्येच मुख्यमंत्री हा बॉस असतो आणि शिवसेने आणि तो शिवसेनेचा आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं.